नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी लेक्चर ची सिरीज जी चालू केलेली आहे तर त्यामध्ये आजचं हे आपलं दुसरं लेक्चर. आजचा विषय आहे डिफरंटली एबल पीपल्स राईट्स, म्हणजे दिव्यांग व्यक्तींचे अधिकार किंवा हक्क. त्याआधी आपण ह्या दिव्यांग व्यक्तींचे अधिकार हक्क हे समजून घेण्याच्या आधी आपण हे दिव्यांग लोक कोणाला म्हणायचं, कोणत्या व्यक्तींना आपणास दिव्यांग म्हणता येऊ शकतं, त्याआधी आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. 2016 साली दिव्यांग अधिनियमन कायदा हा कायदा येण्या अगोदर दिव्यांग व्यक्ती ठरवण्यासाठीचे जे काही निकष होते हे निकष खूप तुटपंजे आणि कमी स्वरूपाचे होते. पण 2000 साली जेव्हा हा कायदा आला आणि या कायद्यानंतर दिव्यांग व्यक्ती ठरवण्यासाठीचे जे काही निकष होते हे निकष ब्रॉड पद्धतीने आपल्या समोर आलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मग आपण कोणाला दिव्यांग व्यक्ती म्हणू शकतो? तर असे व्यक्ती की ज्यांच्याकडे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, संवेदी, विकासात्मक दोष आहेत आणि ह्या दोषामुळे त्यांच्या दैनंदिन जे काही व्यवहार आहेत, दैनंदिन जे क्रिया जे करत असतात, ह्या क्रियावर मर्यादा येणं किंवा मर्यादा येत असतात अशा लोक असे व्यवहारांवर, तर अशा सर्व व्यक्तींना आपल्याला दिव्यांग व्यक्ती किंवा दिव्यांग असं त्यांना म्हणता येऊ शकतं. म्हणजे खूपदा आपल्या इकडे शारीरिक आणि बौद्धिक स्वरूपातल्या विकास जर झाला नाही तर आपण त्यांना दिव्यांग म्हणून संबोधतो. पण अशी ही व्यक्ती जी आहेत की जे मानसिक किंवा त्यांचा विकास झालेला नाही, असंवेदी व्यक्ती आहेत, असे लोकसुद्धा ह्या दिव्यांग लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. ही व्यापक स्वरूपाची दृष्टी ही 2016 जो काही कायदा आला ह्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी हे खूप ब्रॉड पद्धतीने दिव्यांगांची समावेश ह्या कायद्यांमध्ये करण्यात आला. जसं ह्या समाजामध्ये इतर सर्व जे काही लोक आहेत ह्या इतर सर्व लोकांना संविधानामध्ये जो काही अधिकार, आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये जे काही संविधान आहे ह्या संविधानाच्या अंतर्गत आपल्याला जे अधिकार आणि हक्क त्या ठिकाणी भेटले जातात, मग हे सर्व अधिकार ह्या दिव्यांग लोकांनाही भेटणं गरजेचं आहे. मग सर्वात महत्त्वाचा व्यक्ती म्हणून जगण्याचा आणि ह्या समाजामध्ये व्यवहार करण्याचा अधिकार आपल्याला भेटणं खूप गरजेचं आहे आणि हा अधिकार आपल्याला समानतेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतात. त्यामुळे आपल्याला समानतेचा अधिकार काय आहे, समांतराच्या अधिकाराचे महत्त्व काय आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जे सर्वसामान्य लोक आहेत ह्या सर्व लोकांना आपल्या संविधानाने अधिकार दिलेले आहेत, आपण आपल्या क्षमतेनुसार आपल्याला मिळवण्याचा काही प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे, आपल्याला त्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणं
हे शासनाचं काम आहे आणि ती संधी घेणं हा आपला अधिकार आहे. मग तो नोकरीच्या बाबतचा असेल, कायद्याच्या बाबतीचा असेल, न्यायाच्या बाबतीत असेल, किंवा जे काही सरकारी सवलती आहे या सवलतीच्या बाबतचा असेल. मग समानतेचा जो काही अधिकार आहे, हे अधिकार हे कोणालाच नाकारू शकत नाही. हे कोणालाच नाकारू शकत नाही. मग तिथं स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मूल असेल, वृद्ध पुरुष असेल, स्त्री असेल, तर सर्वांना त्या समान संध्या त्या ठिकाणी भेटू शकतात, मिळतात. त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना सुद्धा ही समानतेचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होणं गरजेचं आहे. मग हा अधिकार, हा अधिकार महत्त्वाचा का आहे? तर मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी जो सदृढ समाज आहे, ह्या सदृढ समाजाप्रमाणे हे दिव्यांग व्यक्तींना सुद्धा इथल्या समाजामध्ये त्यांना ह्या संध्या प्राप्त करून घेण्यासाठी हा समानतेचा अधिकार महत्त्वाचा आहे. म्हणजे दिव्यांग व्यक्तींकडे एका विशिष्ट घटकांची जरी कमतरता जरी असली, तरी इतर घटकांकडे किंवा त्यांच्या क्षमतेकडे दुर्लक्ष न करता त्यांना त्या संधी उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. यासाठी समानतेचा जो काही हक्क आहे, समानतेचा जो काही अधिकार आहे, हा अधिकार त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये त्यांचा समावेश त्या ठिकाणी होईल, मुख्य प्रवाहामध्ये त्यांना व्यवहार करता येईल, याच्यासाठी समतेचा अधिकार महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे सदृढ जे काही लोक आहेत, सर्वसामान्य जे काही लोक आहेत, ह्या लोकांना शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा, सामाजिक सांस्कृतिक क्रियाकलाप यामध्ये सहभागी होता येतं, त्यांना त्यामध्ये प्रवेश भेटला जातो, त्याच पातळीवर ह्या दिव्यांग व्यक्तींना सुद्धा तो अधिकार त्यांना भेटला पाहिजे. म्हणजे दिव्यांग लोकांना शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा, सामाजिक सहभाग, सांस्कृतिक सहभाग, धार्मिक सहभाग ह्या सर्व गोष्टींचा अधिकार त्यांना भेटला पाहिजे. हा समान भेटला पाहिजे. जे सदृढ समाज जो आहे, सर्वसामान्य समाज आहे, ज्या प्रकारचे अधिकार त्यांना दिले जातात, ज्या प्रकारचं संध्या त्यांना दिल्या जातात, त्याच संध्या ह्या दिव्यांग व्यक्तींनाही भेटणं गरजेचं आहे. आणि ह्या समानतेच्या जर संध्या जर त्यांना भेटल्या, तर ही दिव्यांग व्यक्ती आपला विकास त्या ठिकाणी साधू शकतात. त्यांना केवळ अपंगत्वाच्या आधारे ह्या व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यापासून आपल्याला लांब ठेवता येणार नाही. त्यांना ती संधी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यांना भेदाभेद करून चालणार नाही. त्यांच्याबाबत ते अपंग आहेत म्हणून त्यांच्याबाबतची भेदाभेद करून चालणार नाही. त्यांना यामध्ये सढळ सुयोग्य पद्धतीने त्यांना प्रवेश देणं गरजेचं आहे. सुयोग्य प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे प्रयत्न शिक्षणासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणासाठी यांनी प्रयत्न खूप करणं गरजेचं आहे. यांच्याद्वारे अनुदानित किंवा मान्यता प्राप्त ह्या सर्व शैक्षणिक संस्थेमध्ये अपंग मुलांना शिक्षण व्यवस्थेमध्ये, शिक्षण प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेणं हे गरजेचं आहे. त्यांनी हे केलं पाहिजे. त्यांचा हा दिव्यांग व्यक्तींचा हा अधिकार आहे. त्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय त्यांना शिक्षणामध्ये, त्या वर्गामध्ये दाखल करून घेणं आणि इतरांसारखेच शिक्षण त्यांना देणं, तसेच शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर शिक्षणाच्या संदर्भातली इतर ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे खेळ असेल, मनोरंजन असेल, सांस्कृतिक उपक्रम असतील, यामध्ये सुद्धा त्यांना इतर मुलांप्रमाणे त्यांना
समान संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त त्यांना वर्गामध्ये प्रवेश देणं हा इतकाच अधिकार त्यांचा नाही. शिक्षणाबरोबर ज्या काही गोष्टी या होत असतात, व्यक्तिमत्व विकासाच्या गोष्टी असतील, कौशल्य क्षमता प्रभावित करण्याच्या काही गोष्टी असतील, यामध्ये सुद्धा ह्या व्यक्तींना, दिव्यांग लोकांना समाविष्ट करून घेणे हे गरजेचं आहे. हा त्यांचा अधिकार आहे. ज्यावेळेस हे लोक, दिव्यांग लोक, ज्यावेळेस अशा संस्थेमध्ये किंवा शिक्षणा त्या विशिष्ट अशा शिक्षण संस्थेमध्ये ज्यावेळेस प्रवेश घेतात, त्यावेळेस तेथील इमारत, तेथील संपूर्ण आवार हा ह्या दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसुविधेने सुगम्य त्या ठिकाणी बनवला गेलेला असावा. म्हणजे त्यांना, म्हणजे अंध असेल तर त्या प्रकारची सोयीसुविधा, कुणी जर बहिरा असेल तर त्या प्रकारची सोयीसुविधा, कोणी अपंग असेल तर रॅम्प, अंध असेल तर पांढरी काठी, बहिरा असेल तर त्या प्रकारचे सूचक, प्रतीके हे लावणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त शिक्षण देणं गरजेचं नाही तर अशा प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. तसेच सर्वसमावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी, म्हणजे दिव्यांग व्यक्तींना जर आपल्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि मुख्य प्रवाहामध्ये जर आणायचं असेल तर ह्या शाळेंनी आणि शैक्षणिक संस्थांनी त्यांना वाजवी दरामध्ये निवास आणि समर्थन प्रदान करणं गरजेचं आहे. तो त्यांचा अधिकार आहे. शिक्षणाबरोबरच दिव्यांग व्यक्तींना रोजगाराचा सुद्धा अधिकार मिळणं गरजेचं आहे. खूपदा रोजगार म्हटलं तर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने रोजगारांकडे पाहिलं जातं. पारंपरिक पद्धतीने म्हणजे रोजगार म्हटलं तर रोजगार कोण करू शकतो, तर ती एक व्यक्ती आपल्या डोक्यांमध्ये असते की रोजगार कोण करू शकतं, की जी व्यक्ती सदृढ आहे, म्हणजे जी हट्टीकट्टी आहे, ही अशी व्यक्तीच रोजगार त्या ठिकाणी करू शकते, काम करू शकते, श्रम करू शकते. हा आपला एक पारंपरिक पद्धतीचा विचार त्या ठिकाणचा आहे. पण भारतीय संविधानामध्ये, भारतामध्ये प्रत्येक जन्मणाऱ्या व्यक्तीला रोजगाराचा अधिकार आहे. तो कोणत्याही जाती धर्माचा असू, कोणत्याही वंशाचा असू किंवा कोणत्याही लिंगाचा असू, त्याला तो अधिकार त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ह्या दिव्यांग व्यक्तींना सुद्धा हा रोजगाराचा अधिकार आहे. मग दिव्यांग व्यक्तींना काम करण्याचा आणि योग्य अनुकूल रोजगार आणि त्या अवतीभोवतीचं जे काही परिसर आहे त्या परिस्थितीचा आनंद घेण्याचा अधिकार ह्या दिव्यांग व्यक्तींना आहे. कोणताही भेदाभेद न करता, कोणतेही क्षमतेची कारणं न देता आपल्याला ह्या दिव्यांग व्यक्तींना तो अधिकार देणं खूप गरजेचं आहे. आणि तो अधिकार त्यांचा आपल्याला अनेक वेळेस आता अशा प्रकारच्या, म्हणजे दिव्यांग लोक हे आपल्या क्षमतेने वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करताना आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला भेटतात. कोणी आय एस होताना आपल्याला पाहायला भेटतं,
कोणी बँकेचं मॅनेजर होताना आपल्याला पाहायला भेटतं, कोणी शिक्षक होताना आपल्याला पाहायला भेटतं, कोणी संशोधक होताना आपल्याला पाहायला भेटतं. तर त्यांना त्यांच्या आवडीनुसार अनुकूल असा रोजगार मिळण्याचा अधिकार हा त्यांना आहे आणि तो आपण देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणजे शासनाने सरकारने देणं गरजेचं आहे, सर्वसामान्य समाजाने त्या प्रकारचा विचार ठेवणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी ते रोजगाराच्या संधी उपलब्ध जर झाल्या आणि ज्या ठिकाणी ते काम करतात त्या कामाच्या ठिकाणी ती जी काही व्यवस्था आहे, कामाची जी काही व्यवस्था आहे, ह्या व्यवस्थेच्या लोकांनी ह्या दिव्यांग व्यक्तीच्या निवासासाठीची व्यवस्था करणं गरजेचं आहे. कामामध्ये अधिकार आणि सत्तेची ज्या काही संधी आहेत ह्या संध्या समान संधीची वाटप त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव करणं, भेदभाव न करता त्यांना त्या संधी उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे खूपदा आपल्याकडे पाहायला भेटतं कामाच्या ठिकाणी जी उन्नती होत असते त्या उन्नतीमध्ये दिव्यांग व्यक्तींना इन्क्लूड केलं जात नाही, दिव्यांग व्यक्तींना त्याच्यामध्ये समावेश त्यामध्ये करू घेतला जात नाही. कारण का? कारण ते दिव्यांग आहेत, त्यांच्याकडे त्या प्रकारची क्षमता नाही असं तथाकथित समाज त्या ठिकाणी मानत असतो. पण खूप साऱ्या दिव्यांग व्यक्तींनी हे असं दाखवून दिलेलं आहे की ती क्षमतेमुळे कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतात. पुढचा अधिकार किंवा हक्क दिव्यांग व्यक्तींचा की दिव्यांग व्यक्तींना प्रवेश योग्यतेचा अधिकार आहे. प्रवेश योग्यता म्हणजे काय? की एखाद्या विशिष्ट अशा व्यवस्थेमध्ये प्रवेश करण्याचा हक्क, कोणतीही व्यवस्था असो तो. आपल्याकडे दिव्यांगाबाबत एक पारंपरिक विचार आपल्या डोक्यांमध्ये आहे, त्यामुळे यांच्याविषयी आपण वेगळीच सहानुभूती आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी असते. आपण खूपदा त्यांच्यावर पालकत्वाच्या अंगाने आपण त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहत असतो आणि या गोष्टींमुळे खूपदा त्यांच्या क्षमतेमध्ये विकास होत नाही. त्यामुळे त्यांना आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेमधून पाहणं खूप गरजेचं आहे, त्यांना तो ॲक्सेस देणं खूप गरजेचं आहे की ज्या गोष्टींमधून ते त्यांच्या क्षमता ह्या सदृढ करू शकतात, ते त्यांच्या क्षमता वाढवू शकतात. असेच पहा, यामुळे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्येही प्रवेश त्या ठिकाणी भेटू शकतो, तो त्यांचा अधिकार आहे. आपल्या इकडे खूप असे ठिकाणं आहेत, खूप असे क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी अशी सोय नसते की ज्या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती येऊ शकतो. म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था असेल, सार्वजनिक स्थळं असतील, सार्वजनिक अवकाश असेल, सार्वजनिक ठिकाणं असतील, ट्रान्सपोर्ट असेल, धार्मिक स्थळं असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही दिव्यांग व्यक्तींना प्रवेश पूर्णपणे होईल अशा प्रकारच्या कोणत्याच गोष्टी किंवा व्यवस्था त्या ठिकाणी केलेली नाही किंवा नसते. त्यामुळे ह्या दिव्यांग लोकांना समाजात पूर्णपणे सहभागी होण्याचा अधिकार आहे आणि ते
मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आणि सर्वसामान्य समाजाप्रमाणे त्यांना त्यांचा त्यांना त्यांचा व्यवहार करता यावा याच्यासाठी हे हा प्रवेश योग्यता योग्यतेचा जो काही अधिकार आहे हा अधिकार त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी असेल शिक्षणाच्या ठिकाणी असेल सार्वजनिक अवकाशामध्ये असेल त्यामध्ये त्यांना भौतिक प्रवेश योग्यता साठीच्या काही साधनं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ रॅम्प असेल म्हणजे जर आपण पाहतो आता 2010 नंतर वेगवेगळ्या शाळेंमध्ये ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत आहेत की प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला एक रॅम्प बनवलेला दिसतो. आधी नव्हतं रॅम्प, आता बनवायला लागलं 2016 नंतर रॅम्प बनवायची सुरुवात झाली. त्यानंतर काही ठिकाणी लिफ्ट बनवण्यात आली, मग ते कामाच्या ठिकाणी असेल किंवा शैक्षणिक ठिकाणी असेल, हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी शासनाने गांभीर्यपणे याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. दुसरं, दिव्यांग व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी आहेत ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते वावरतात त्या त्या ठिकाणी जर एखादा व्यक्ती दिव्यांगामध्ये अंध स्वरूपाचा असेल तर ते कम्युनिकेशन सुलभ होण्यासाठी तो संवाद सुलभ होण्यासाठी काही त्या प्रकारची व्यवस्था करणे गरजेचं आहे. म्हणजे सांकेतिक भाषेतील काही गोष्टी जर कोणी अंध असेल तर त्यांना समजेल या भाषेत, म्हणजे मोडी लिपी किंवा अंधची जी काही भाषा आहे ह्या भाषा अवगत करणं किंवा त्या प्रकारच्या व्यवस्था त्या ठिकाणी करणं हे गरजेचे आहे. आज आपण म्हणतो की आत्ताचं जे काही युग आहे आत्ताचा जो काही संपूर्ण ही समाज आहे हा डिजिटल झालेला आहे, तंत्रज्ञानाने प्रगत झालेला आहे. सर्व समाजातील प्रत्येक व्यक्ती हे डिजिटल होते आणि डिजिटल साक्षरता ही महत्त्वाची आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना सुद्धा ही डिजिटल साक्षरता महत्त्वाची आहे, त्यांना आपण त्यामध्ये प्रवेश देणं गरजेचं आहे, त्यांना त्या संधी देणं गरजेचं आहे, त्या प्रकारचं प्रशिक्षण त्यांना देणं गरजेचं आहे, त्यांना तंत्रज्ञानाचं आणि हे डिजिटल जे काही ज्ञान आहे हे ज्ञान देणं गरजेचं आहे, हा त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांना त्या प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्या संधी उपलब्ध करण्यासाठी आपल्याला हा या त्यांच्या अधिकारावर गदा आणता येणार नाही. पुढचं आहे की दिव्यांग व्यक्तींना आरोग्य सेवेचा अधिकार. जसा सर्वसामान्य व्यक्तींना आरोग्याचा अधिकार आहे तसाच दिव्यांग व्यक्तींना सुद्धा आपलं आरोग्य जपण्याचा अधिकार आहे. शासनाने त्या प्रकारच्या संध्या ह्या दिव्यांग व्यक्तींना देणं गरजेचं आहे. मग शासनाचे जे काही शासकीय रुग्णालय आहेत या ठिकाणी त्या प्रकारच्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे. कोणताही भेदाभेद न करता दिव्यांग व्यक्तींना दर्जेदार आरोग्याची सेवा मिळणं किंवा तो मिळला पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे. पुढचं आहे स्वतंत्र जगण्याचा अधिकार. स्वतंत्र जगण्याचा अधिकार
भारतीय संविधानामध्ये जो काही सर्वसामान्य मूलभूत जो काही अधिकार आहे, जगण्याचे स्वातंत्र्य, ह्या भारतामधील प्रत्येक व्यक्तींना तो लागू पडतो. तसाच दिव्यांग व्यक्तींनाही तो लागू पडत असतो. दिव्यांग व्यक्तींना ते स्वतंत्रपणे जगण्याचा आणि दिव्यांग व्यक्तींचा जो काही समुदाय असतो, ह्या समुदायात समाविष्ट करण्याचा अधिकार त्यांना असावा आणि तो ह्या शासनाने उपलब्ध करून द्यावा, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांची जी काही कम्युनिटी असते, या कम्युनिटीमध्ये त्यांना तो त्यांना समाविष्ट करून घेण्याचा अधिकार हा त्यांना भेटला पाहिजे. तसेच ह्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये कार्यान्वित करण्यासाठी, मुख्य प्रवाहामध्ये त्यांचा समावेश करण्यासाठी आपल्या इथल्या व्यवस्थेने किंवा शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या क्षमता सुधारवण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी मग त्यांची स्वायत्तता आणि त्यांचा सहभाग हे वाढवण्यासाठी सहाय्यक सेवा, सहाय्यक उपकरणे ही उपलब्ध करून देणं हे शासनाचा शासनाने हे करणं गरजेचं आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मग काय करणं गरजेचं आहे शासनाने? कोणते उपकरणं देणं गरजेचं आहे? मग त्यामध्ये पांढरी काठी असेल, स्मार्ट केन असेल, ब्रेन मी असेल, व्हेलचेअर असेल, ऑकर असेल, क्रॅचेस असेल, ह्या सर्व ह्या प्रकारच्या गोष्टी ह्या दिव्यांग व्यक्तींना देणं गरजेचं आहे. आणि हे होतानाही आपल्याला पाहायला भेटतं, म्हणजे दिव्यांग व्यक्तींना ह्या प्रकारची गोष्टी मिळतानाही पाहायला भेटतात. थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी काही वेगळ्या गोष्टी आपल्या कानी पडत असतात, भ्रष्टाचार आणि ह्या प्रकारच्या गोष्टी, की ज्यातून ह्या दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कुठेतरी हिरवले जात असतात किंवा त्यांच्यापर्यंत ह्या प्रकारची शासनाची व्यवस्था त्या ठिकाणी पोचली जात नाही. पण तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना भेटणं गरजेचं आहे. कारण तेही ह्या देशाचे नागरिक आहेत, तेही माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या क्षमता ह्या बूस्ट करण्यासाठी हे गोष्टी देणं किंवा हे उपकरणं त्यांना उपलब्ध करून देणं हा त्यांचा अधिकार आहे. मग ह्या दिव्यांग व्यक्तींसमोर कोणकोणते व्यक्तींसमोर कोणते आव्हानं आहे? जसं की आता आपण चर्चा करत होतो की आपल्याकडे, आपण ह्या दिव्यांग व्यक्तींकडे एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहत असतो. आपल्याकडे एक पारंपरिक पद्धत आहे दिव्यांगकडे, लोकांकडे पाहण्याची, की ज्यामध्ये आपण ह्या दिव्यांग व्यक्तींना त्यांचं पालकत्व किंवा एक सहानुभूतीच्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे त्यांच्याशी व्यवहार करत असतो. कोणकोणते घटक आहेत, कोणकोणते आव्हाने त्यांच्यासमोर आहेत? तर पहिलं आहे समाजामधला पूर्वग्रह आणि सामाजिक कलंक. आपल्या घरामध्ये जर असा एखादा माणूस किंवा असा एखादा व्यक्ती जन्माला आला का जो दिव्यांग आहे, तर तो एक स्टिग्मा म्हणून आपण पाहतो, किंवा समाज सुद्धा त्याकडे एक स्टिग्मा म्हणून त्या ठिकाणी पाहत असतो. काहीतरी वाईट झालं या नजरेने त्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जात असत. काही पूर्वग्रह आपल्या डोक्यांमध्ये असतो, काही धार्मिक कृत्य आपल्या डोक्यामध्ये असतात की या गोष्टींमुळेच अशा प्रकारचं बालक आपल्याकडे जन्माला आलं. पण हे असं काही नसतं, म्हणजे हे असं अशा प्रकारच्या गोष्टी ह्या आभासी पद्धती ज्या असतात, पण ह्या लोकांना ह्या सामोरं जावं लागतं. समाजामध्ये त्यांना एक स्टिग्मा म्हणून त्यांना हे पाहिलं जातं. त्यांच्याविषयीचे काही पूर्वग्रह आपल्या डोक्यामध्ये असतात की ते काहीच कामाचे नाही, म्हणजे हे लोकांना काहीच जमत नाही, ह्या लोकांना आपल्याला फार यांची सेवा करावी लागणार आहे, यांचं जीवन एकदमच कठीण आहे. याला ह्या लोकांना ह्या समस्या भडसाव्या लागतात, ही आव्हाने यांच्यासमोर आहेत.
पण आपण अनेक उदाहरणं असे पाहू शकतो की दिव्यांग व्यक्तीने आपल्या क्षमतेचा वापर करून ते चांगल्या पद्धतीचे जीवन त्या ठिकाणी जगू शकतात. दिव्यांग व्यक्तींना आपण मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जर संधी उपलब्ध जर करून दिल्या तर ते सदृढ समाजातील सर्वसामान्य लोकांसारखा व्यवहार त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे मग आपल्याला याचाच परिपाक म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला ही दिव्यांग व्यक्ती चांगल्या पदावर चांगलं काम करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. खेळामध्येही यांचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. सामाजिक सेवेमध्ये सुद्धा आपल्याला यांचा समावेश त्या ठिकाणी पाहायला भेटतो. त्यामुळे आता दिव्यांग व्यक्तींबाबतचा जो काही पूर्वग्रह आहे हा पूर्वग्रह ठेवता कामा नये समाजातील पारंपरिक लोकांनी, पण याला त्यांना दिव्यांग व्यक्तींना सामोरे जावं लागतं ह्या गोष्टींना. त्यांना त्या प्रकारचे टोमणे मारले जातात, त्या प्रकारचा त्यांच्यासोबतचा व्यवहार होतो. दुसरं आहे की ह्या दिव्यांग व्यक्तींना मर्यादित ठिकाणीच प्रवेश दिला जातो किंवा त्या ठिकाणी पायाभूत सुविधा असतात. म्हणजे जर शिक्षण घ्यायचं असेल तर ज्या ठिकाणी आपण शिकतो त्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठीच्या ज्या काही उपकरणं आहेत हे उपकरणं असणं गरजेचं आहे किंवा त्या सुविधा असणं गरजेचं आहे. पण आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला असं पाहायला भेटतं की ह्या गोष्टी उपलब्ध नसतात. म्हणजे आत्ता 2016 नंतर काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. काही शैक्षणिक ठिकाणी रॅम्प, पांढरी काठीण ह्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत, पण बहुतांश ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत नाही. त्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी प्रवेश घेता येत नाही. ही एक खूप मोठी समस्या त्या ठिकाणची आहे. हे एक खूप मोठं आव्हान यांच्या समोरचं आहे. तिसरं आहे सर्वसमावेशक धोरणे आणि पद्धतींचा अभाव. ज्यावेळेस शासन वेगवेगळ्या प्रकारचे धोरणं ठरवत असतं तर हे धोरणे ठरवत असताना सर्वसामान्याच्या हिताचे, सर्वसामान्य जे सदृढ व्यक्ती आहे यांच्या हिताचे आणि त्यांना दृष्टिक्षेपात ठेवून अशा प्रकारचे धोरणं त्या ठिकाणी आखले जातात. ही धोरणे ठरवत असताना दिव्यांग व्यक्तींचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही. कारण दिव्यांग व्यक्तींचे अधिकार, दिव्यांग व्यक्तीविषयीची आत्मीयता ही खूप थोड्या लोकांपर्यंतची आहे. त्यांचा आवाज, त्यांच्या बाजूचं म्हणणं मांडण्यासाठी खूप थोडे लोक आहेत, खूप थोडा आवाज आहे. त्यामुळे आणि आपल्याकडे धोरणं कोणाच्या संदर्भात ठरवले जातात, जे सत्ता आणि अधिकाराचे आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला म्हणजे राजकीय लाभ होऊ शकतो अशा लोकांच्या संदर्भात धोरणे आखली जात असतात. पण दिव्यांग व्यक्तींसाठी अशा प्रकारचे धोरणं अवलंबले जात नाही आणि या गोष्टींचा प्रभाव ह्या दिव्यांग व्यक्तींच्या जीवनावर पडताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मुख्य प्रवाहापासून ते दूर लोटले जातात. हे धोरणामुळे या गोष्टी होताना आपल्याला पाहायला भेटतात. चौथा आणि सर्वात महत्वाचा आहे बेरोजगारी किंवा अल्प बेरोजगारी. जसं की आपण चर्चा केलेली होती की रोजगाराचा अधिकार आहे, पण रोजगार कोणाला दिला जातो याच्याविषयीची सुद्धा कल्पना आहेत. जे सदृढ लोक आहेत यांना रोजगार दिला जातो, मग सदृढ जे नाहीत त्यांच्या रोजगाराचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही. आणि त्यांनी कोणते काम करायचे, त्यांच्याकडून हे काम होईल का, जर त्यांच्याकडून हे काम होत नसेल तर त्यांना ते कामं दिले जात नाही. त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भामध्ये शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होतात, पण नोकरीच्या ठिकाणी अशा प्रकारचा विचार असतो की सदृढ लोकांनाच ती नोकरी त्या ठिकाणी भेटते आणि त्यामुळे दिव्यांग लोकांना नोकरी भेटत नाही किंवा रोजगार भेटत नाही.
त्यामुळे दिव्यांग लोकांमध्ये बेरोजगारीची समस्या ही खूप मोठी मोठा आव्हान त्या ठिकाणचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यामुळे हे लोक घरी राहतात, घरी राहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबांनाही त्यांचा बोजा त्या ठिकाणी वाटतो. त्यामुळे ही बेरोजगारी हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान त्यांच्या समोरचं आहे. मग आपण याच्यावर काय उपाययोजना त्या ठिकाणी करू शकतो? मग आपल्याला दिव्यांग लोकांच्या हक्काचा प्रचार करणं गरजेचं आहे. ह्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये जर आणायचं असेल, माणूस म्हणून जगण्याचा त्यांना अधिकार द्यायचा जर असेल, तर आपल्याला म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा, प्रत्येक व्यक्तींना, व्यक्तींच्या ह्या दिव्यांग व्यक्तींच्या हक्काचा प्रसार करणं गरजेचं आहे. आणि शासनाने सुद्धा ह्या लोकांच्या हक्कांचा प्रसार करणं हे गरजेचं आहे. दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि ज्या काही क्षमता आहेत, ह्या क्षमतेबाबत त्यांनाही जागरूक करणं गरजेचं आहे आणि इतर समाजातील घटकांना सुद्धा जागरूक करणं गरजेचं आहे. तरच ते मुख्य प्रवाहामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात आणि सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्यांचा व्यवहार त्या ठिकाणी होऊ शकतो. जे काय पॉलिसी ठरवली जात असते, पॉलिसी मेकिंगच्या ज्या काही गोष्टी असतात, ह्याबाबत सुद्धा दिव्यांग व्यक्तींचा समावेश होणं गरजेचं आहे. आणि यासाठी सर्वसामान्य समाजातील लोकांनी सुद्धा याची वकिली करणं गरजेचं आहे, कायद्यासाठी वकिली करणं गरजेचं आहे. त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणं गरजेचं आहे, त्याचा प्रचार करणं गरजेचं आहे. रोजगाराच्या ठिकाणी भेदाभेद न करता त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्या दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, त्या पद्धतीचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि जो उद्योजक मालक जो आहे, याला सुद्धा त्या प्रकारचा दृष्टिकोन देणं गरजेचं आहे. विविध जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत, ह्या दिव्यांगाच्या व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी काही ज्या काही सामाजिक संस्था आहे, सहाय्यक संस्था आहेत, ह्या संस्था उभारणं करणे गरजेचं आहे. आणि ह्या संस्थेला सर्वसामान्य लोकांनी विकसित करणं गरजेचं आहे, त्याला सेवा पुरवणं गरजेचं आहे. तरच ह्या दिव्यांग व्यक्ती ह्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात आणि सर्वसामान्य लोकांसारखं त्यांचंही जीवन, इतर लोकांसारखं जीवन जगण्याचा ते प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतात आणि तो अधिकार त्यांचा आहे. आणि आपली सर्वांची जबाबदारी आहे जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये त्यांचा समावेश, सहभाग आणि समान संधी सुनिश्चित करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि ती आपण सर्वांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.